तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। मी आहे कुणाल राऊत। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भटकंती क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ याच्यावर आहे की आपली एक्सपलची फर्स्ट सर्व्हिसिंग आली आहे, जिला मी फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी घेऊन चाललो आहे। इथे मी आता उल्वेमध्ये राहतो, तिथे नियर बाय उल्वेमध्ये एक सेरोचं सर्व्हिस सेंटर आहे, तिकडेच मी ला घेऊन जातो आहे। सर्व्हिसिंग 400-500 किलोमीटरला करायची असते, पण आता माझा नियर बाय तरी 1400 किलोमीटर होत आलं आहे। कारण मला, मी ज्या डिलरकडनं गाडी घेतली होती त्यांनी मला अजून सर्व्हिस बुक वगैरे दिलं नाही, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की सर्व्हिस सेंटरला सर्व्हिस बुक असल्याशिवाय सर्व्हिस होणार नाही। आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 1000 किलोमीटरला फर्स्ट सर्व्हिसिंग होते, पण काल मी जाऊन इन्क्वायरी केली हिरो सर्व्हिस सेंटरला, तर त्यांनी सांगितलं की नाही, 500 किलोमीटरला फर्स्ट सर्व्हिसिंग होते आणि 1000 सेकंड सर्व्हिसिंग होते। पण मी त्यांना विचारलं की जर सर्व्हिस बुक वगैरे असेल तर सर्व्हिसिंग होईल का, तर ते म्हटले असं काही नाही की चेसिस नंबर दिला तरी गाडीची सर्व्हिसिंग होते। त्यामुळं मग आता ॲक्च्युली मला असं वाटतं आहे, ते लोक मला म्हटले की सेकंड सर्व्हिसिंगच होईल आता गाडीची। ठीक आहे, आता काय, चुकीचा माणूस मला भेटला होता। थोडे एक दोन प्रॉब्लेम मला हायलाईट झालेत गाडीमध्ये। एक तर गाडीचं इंजिन थोडं नॉर्मल, म्हणजे स्टार्टिंगला तर खूपच हीट होत होता, आता तेवढा असा होत नाही, जो लॉंग रनिंगला थोडा जा होतो आता। आणि एक हा पासिंगचा बटन आहे, हा बघा, हा दाबूनच राहतो आहे, वरती येतच नाही आहे। एक दोन अजून प्रॉब्लेम आहेत, आणि चेनचा थोडा आवाज येतो आहे। ते प्रॉब्लेम आता सर्व्हिसिंगमध्ये आय थिंक सो क्लिअर होतील, आणि इंजिन हीटिंग इश्यू पण क्लिअर होईल। मध्ये सेक्टर 19 मध्ये हिरोचं सर्व्हिस सेंटर आहे। खरं तर मला खूप लेटच झालंय सर्व्हिस करायला, कारण त्यांनी मला अजून नंबर सुद्धा दिलेला नाही गाडीचा, आणि माझी रनिंग जास्त असते, 1400 किलोमीटर जवळजवळ सर्व्हिस रनिंग झाली आहे गाडीची। अजून एक प्रॉब्लेम आहे, तो पेट्रोलचा याचा प्रॉब्लेम आहे, थोडा खाली वर अपडाऊन होत असतं पेट्रोलचं। संपलं वाटतं पूर्ण, है ना? खूपच खराब झालं, है ना? पहिला
इकडे फिल्टर काढते. ब्लोअर मारत नाही. हा गरज नाही. काय आला मोठा असेल तर छोटा असेल तर एअर नाही मार. ब्लोअर मारत नाही काय. म्हणजे फक्त क्लीन करायचं वरनं स्पंजवाल्या. अच्छा हे वेगळे आहेत का. याला ब्लोअर मारायची गरज लागत नाही. मारलं तर फाटतात. हा मेन स्टँड आला तर नाही माझ्याकडं. किती ऑर्डर अजून नाही आला का तुमच्याकडे. माझ्याकडे बाहेर मिळतो पण बाहेर मिळतो बाहेर दुसऱ्या गाड्यांचा. अच्छा म्हणजे एक्सपल्सचा अजून आला नाही. अच्छा म्हणजे एक्सपल्सचा बनवलाय. पार्ट नंबर टाकला ना. हा पण अजून म्हणजे तुम्हाला दिला नाही. म्हणजे काय काय त्यांना देत का. आमच्याकडे पार्ट आलाच नाही. पनवेलच आहे ना. हा त्यांच्याकडे आहे का. अंदाज तरी प्राइस 700-800 रुपये. 700-800 रुपये. दुसरा ऑइल टाकत नाही का. आणि पेट्रोल किती ठेवायला लागतो ह्याच्यात BS6 मध्ये. तरी एक कोटलं 2 मिनिटाच्या वरती. म्हणजे एक गाडी ठेवायला लागते. ह्याची किती बोलला आणि 2200 म्हणजे 2300 ऑलमोस्ट. 2300 ना ऑलमोस्ट. 2200.
ब्रेक वगैरह सगळं चेक करून घेतो। थोड़ीसी गाड़ी आता फ्री वाटते पहिल्यापेक्षा, थोड़ा चैनचा वगैरे पण आवाज येत होता आणि याचा प्रॉब्लेम तर काय क्लियर झालेलाच नाही, तो असं असं प्रेस करून सोडला तर तो होतो व्यवस्थित, बट असं दाबला तर तो दाबूनच राहतोय। त्यांच्याकडे आता स्विच अवेलेबल नाही, त्यांनी सांगितलं मला की ऑर्डर करून ठेवतो, त्याच्यानंतर मग ते तो बोलणार मी कॉल करतो तुला, मग तू येऊन घेऊन जा। तो हे दाखवून ठेव ना शॉक ऑब्झर्वरचं, पुढे पुश करू का तिकडे त्या साईडला ह्या साईडला एरो इकडे दाखवला, एरो इकडे दाखवला, हां उचलायचं असेल तर वरती या साईडला करायला, अच्छा अजून उचलायचं असेल तर तिकडे फिरवा लागेल आणि कमी करायचं असेल तर इकडे, अच्छा ठीक आहे चालेल। जास्त पण उचलो नाही उचलणारच ना, आता माझ्या हाईट नुसार एवढं ठीक आहे, जास्त हेवी वाला पण बसला जाडा विडा, हां हां चार्जरच ना, आता इथे आतमध्ये कोण लावणार, आतमध्ये दिलंय आणि हे दिलंय कोण ठेवायचं कुठं, तेच तर बोलतोय अशी कंपनी देते, इथे कुठं बाहेर असं तर ठीक आहे। तेच एक विचारता विचारता राहिलं होतं की शॉक ऑब्झर्वरची हाईट कमी जास्त करता येते, आता तर माझ्या हाईटनुसार तर ठीक आहे, बट मी विचारून ठेवलं जर कधी करायचं झालं तर कसं करता येईल, जर तूच ठीक आहे लोकांनी हाईट कमी जास्त करण्यासाठी शॉक ऑब्झर्वरचा। तर फायनली आता फर्स्ट सर्व्हिसिंग झाली आहे गाडीची, गाडीमध्ये ऑइल चेंज झालं आहे, परत जे गाडीचे डिक्स पॅड आहेत ते त्यांनी क्लीन केले आहेत, अजून एअर फिल्टर क्लीन केलं आणि गाडी वॉश करून दिली आहे। अराऊंड मला तरी 400 रुपये चार्जेस लागले, म्हणजे ऑइलचे चार्जेस लागले आहेत आणि त्यांचे जे कन्झ्युमेबल चार्जेस असतात 48 रुपीज ते, म्हणजे टोटल बिल माझं 400 रुपीजचं झालेलं आहे। बाकी अजून मला हा एक प्रॉब्लेम होता स्विचचा,
हा काय मला अजून क्लियर झालं नाही, कारण तो बोलला की स्विच मला ऑर्डर करावं लागेल, त्याच्यानंतर मग मी तुला बसून दिला. हे म्हटलं की तो वॉरंटीमध्ये नाही, ह्याचे काय ते वेगळे चार्जेस लागतील. वॉरंटीमध्ये जर तुम्ह्ला म्हणजे इंजिनचं काय काम असेल किंवा ह्याचं आपल्या मीटरचं काय काम असेल किंवा शॉक ऑब्झर्वरचं वगैरे काय काम असेल तर ते तुमचं वॉरंटीमध्ये होतं. तर ठीक आहे, त्याला म्हटलं मी ऑर्डर करून ठेव आणि जेव्हा येईल तेव्हा मला कॉल कर, मग मी येऊन ते लावून जाईल, कारण पासिंग लाईटचा थोडा इश्यू होतो आहे. बाकी अजून काय प्रॉब्लेम तर मला वाटला नाही गाडीमध्ये, गाडी सर्व ओके अजूनपर्यंत तरी. आता परत एकदा मला मायलेज चेक करावं लागेल, कारण फर्स्ट सर्व्हिस झाल्यानंतर मग मायलेज थोडं इन्क्रीज होतं असं बोलतो. आता मायलेज चेक करेन मी, मायलेज चेक केल्यानंतर मग तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जेव्हा मी रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवेल गाडीचा तेव्हा मग रिव्ह्यूमध्ये मग तुम्हाला मी सांगतो गाडी अजून मला मायलेज किती देते आणि काय माझा ॲक्च्युअली रिव्ह्यू आहे गाडीबद्दल. तर हा व्हिडिओ एवढाच होता. आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करून घ्या, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे. तर भेटूया परत एकदा पुन्हा व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी बाय.